ही गोष्ट आहे गावांशी गावातल्या मुलांशी वाचनातून नातं जोडणाऱ्या प्रदीप लोखंडेची. शहरामध्ये शिक्षणाच्या सोयी असतात तसाच पुस्तकांचा खजिना देखील दिसतो, पण दूरदूरच्या गावात जिथे शिक्षणाच्याच नीट सोयी नाही तिथे अवांतर वाचनाचं काय? अशा वेळी शहरातली मंडळी आपल्या गावासाठी काय करू शकतात हे दाखवून दिलंय ज्ञान की या चळवळीनं. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातलं हे पानवडी गाव. सह्याद्रीच्या डोंगर रांगामधल्या या गावात साधा रस्ताही नाही, तरीही शिक्षणाची आस असलेली ही मुलं 7-7 किलोमीटर पायपीट करून हे शिक्षण घेतात. शहरातल्या सोयी सुविधा या मुलांपर्यंत अभावानच पोहोचतात. हे चित्र बदलण्यासाठी धडपडतात ते पुण्याचे प्रदीप लोखंडे. जर आपण ग्रामीण भारताला त्याच्याबरोबर जर घेतलं नाही तर ते पूर्वी जे 5 वर्षाचा 10 वर्षाचा जो फरक होता तो 50 वर्ष होऊन जाईल. ही गोष्ट मी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला ती संकल्पना सगळ्यांसमोर आणली आणि जे नेहमी म्हणतो ना की चॅरिटी स्टार्ट्स ॲट होम, मी माझ्या स्वतःच्या तालुक्यात ते करून दाखवलं आणि ती संकल्पना अशी होती, त्याला नाव असं दिलं होतं मी अनिवासी गावासी चळवळ, नॉन रेसिडेंट व्हिलेजर मुव्हमेंट. अशा गावातल्या प्रत्येक शाळेला 5,000 रुपयांची पुस्तकं भेट देऊन त्यांनी हा उपक्रम सुरू केलाय. याचं नाव आहे ज्ञान की, म्हणजेच ज्ञानाची गुरु किल्ली. आपल्या गावासाठी काहीतरी करायची इच्छा असलेला कुणीही या उपक्रमात सहभागी होऊ शकतो. राज्यात आतापर्यंत 115 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू झालाय आणि येत्या जून पर्यंत प्रदीप लोखंडेंना आणखी 400 शाळांमधून सुमारे 1 लाख मुलांपर्यंत पोहोचायचं आहे. जेव्हा एक विद्यार्थिनी मला लिहून पाठवते की मी सुनीता विल्यम्स हे पुस्तक वाचलंय आणि मी सुनीता विल्यम्स तर होऊ शकणार नाही पण तिची जिद्द मी घेण्याचा प्रयत्न करेन, माझ्या मते आम्हाला जे काय करायचं ते अचीव झालेलं आहे. किंवा ज्या डोनरच्या डोक्यात जी संकल्पना आहे ती आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतोय. अभ्यासक्रमातील पुस्तकांच्या व्यतिरिक्त अशी पुस्तकं मिळत नसल्याची खंत अनेक शिक्षकांनी व्यक्त केली आहे. प्रदीप लोखंडे यांच्या याच ज्ञान कीच्या उपक्रमातून अशा पुस्तकांची मोठी गरज असल्याची प्रतिक्रिया अनेक मुलांनी अशा पत्रकारातून व्यक्त केली आहे आणि त्यामुळेच प्रदीप लोखंडे यांना या कामासाठी मोठी उभारी मिळाली आहे. अभ्यासक्रमाची पुस्तकं सोडून वेगळी पुस्तकं ठेवण्याचा विचारही यात झालाय, त्यामुळे मुलांनाही आनंद झालाय. ज्ञान कीचं सगळं व्यवस्थापन ही मुलंच करतात. हा अशी पुस्तकं असणे गरजेचेच आहे कारण मला कोणतीही पुस्तके वाचण्याची आवड आहे. मी साधा पेपर खाली पडला तरी तो वाचून काढते, त्यामुळे मला असं वाटतं. बरोबर, तुमचं दुसरं पुस्तक वाचल्याने बाहेरच्या जगातील म्हणजे ज्ञानामध्ये काय घडामोड चालल्या ते कळतं आपल्याला. परत एक प्रकारचा वेगळा आनंदच असतो पुस्तक वाचण्यात. शाळकरी मुलांसाठीच्या या वाचन चळवळीसाठी गरज आहे ती तुमच्या आमच्या सारख्या भक्कम प्रतिसादाची. ब्युरो रिपोर्ट सह नितीन चौधरी, IBN लोकमत, पुणे. आणि यानंतर इथे एक ब्रेक घेऊया.